संपूर्ण देशाची नजर रोखणाऱ्या एनआयएनं पुन्हा एकदा त्यांच्या कारवाईतून एक मोठा डाव उधळून लावायचं पाहायला मिळत आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर एनआयएनं आणि ईडीनं छापेमारी सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत देशभरातून एनआयए आणि ईडीनं 100 जणांना ताब्यात घेतलं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक इस्लामिक संघटना आहे. ही संघटना आपल्या समुदायातील मागासवर्गीय आणि मागे पडलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करते. 2006 नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट म्हणजेच NDFची उत्तराधिकारी संघटना म्हणून स्थापन करण्यात आली. या संघटनेची मुळं ही केरळच्या कालिकशी जोडली गेली आहेत. सध्याच्या घडीला या संघटनेचं मुख्यालय हे दिल्लीतील शाहीनबाग इथे असल्याचं कळत आहे. शाहीनबाग हा तोच भाग आहे जिथं CAA आणि NRC विरोधात देशभरातून 100 दिवसांचं प्रदीर्घ असं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. इस्लामिक संघटना असल्यामुळं PFIचं बहुतांश काम या समाजाभोवती फिरताना दिसतं. अनेकदा या संघटनेशी संलग्न व्यक्ती ही मुस्लिम आरक्षणासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करतात. 2012 केरळ सरकारनं एका प्रकरणावरील सुनावणी दरम्यान न्यायालयात अतिशय लक्षवेधी असं विधान मांडलं होतं. PFIची कामं ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याची असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं होतं. समाजकारण, राजकारण, क्रीडा, गुणे, अगदी सर्वच. इंडिया 24 तास संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.